नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेगडाचे आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने। भाजपकडून आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध, पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज, आंदोलकांची धरपकड। आदित्य ठाकरे जवाब दो, भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणा। आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या रामा हॉटेल बाहेर भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक। लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर आंदोलकांवरील लाठीचार्जवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा। हॉटेलमध्ये लपून बसण्यापेक्षा आदित्य ठाकरेंनी भाजप कार्यकर्त्यासमोर येऊन दिशा सालियान प्रकरणातील आरोप खोटे असल्याचं सांगितलं पाहिजे होतं। नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। आम्हाला संधी मिळाली तर ठोकून काढू, छत्रपती संभाजीनगरमधील भाजपच्या राड्यानंतर राऊतांचा इशारा। भाजपनं गुंडे आणून आंदोलन केल्याचा राऊतांचा आरोप। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आता गृहमंत्र्यांनी एसआयटी लावली आहे, त्याचं काय झालं? अंबादास दानवेंचा सवाल, अंबादास दानवेंचा रामा हॉटेलसमोरच ठिय्या। काहींना 72व्या मजल्यावरून घर आणि आता डिफेंडर गाडी मिळाली आहे। पैठणच्या सभेत आदित्य ठाकरेंची संजय शिरसाटांवर निष्ठा। येणारं सरकार आपलं असणार, बदल होणारच, शिवरायांचा महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। पैठणमध्ये आदित्य ठाकरेंची रॅली, रॅली दरम्यान मराठा आंदोलकांची आदित्य ठाकरेंची भेट घेत दिलं निवेदन। महायुतीचं नुकसान करणाऱ्या एका घटकाला काढून टाकायचं का अशी चर्चा, महायुतीमध्ये धुसफूस। महाविकास आघाडीत अशी परिस्थिती नाही, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। महायुती सरकार घालवणं हे आमच्यासमोर उद्दिष्ट, गृहमंत्री मुख्यमंत्री पदासाठी आमच्याकडे कुणी इच्छुक नसल्याच्या पवारांच्या वक्तव्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवणार, महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली का या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। जय पवार यांच्या बारामतीमधील गावांना भेटी, श्री क्षेत्र मोरगावला भेट देत जय पवारांकडून विकास कामांचा आढावा। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय पवारांचे दौरे आणि भेटीगाठी वाढल्या। ठाकरेगडाचे नेते वरुण सरदेसाई यांचा वांद्रे पूर्व विधानसभेच्या जागेवर दावा आणखी प्रबळ झालाय, तर सरदेसाईंची वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती। महाविकास आघाडीची आज दुपारी 4 वाजता जागावाटपासंदर्भात बैठक, महाविकास आघाडी नेत्यांची मुंबईतीलच ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक। बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबियांच्या बॅनरची चर्चा, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच बॅनरवर, जयसिंग देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लावलाय बॅनर। पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तणाव, महायुतीचा धर्म भाजप आणि शिंदे गटानेच पाळायचा का? ट्विट करत जगदीश मुळीक यांचा सवाल, तर कार्यक्रम पत्रिकेत शिंदे फडणवीसांचा फोटो न टाकल्यानं नाराजी। पुण्यात अजित पवारांकडून येरवड्यामधील मनोरुग्णालयाची पाहणी, मनोरुग्णालयातील नवीन इमारतीचं अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन। पुण्यात अजित पवारांकडून पाहणी दरम्यान कंत्राटदाराला दम, पाहणी दरम्यान अधिकाऱ्यालाही झापलं। अजित पवारांकडून वडगाव शेरीमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात वयाच्या 70व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। खासदार वसंत चव्हाण यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार, आज दुपारी 3 वाजता त्यांचं पार्थिव नायगाव इथं आणल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार। काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर पक्षाचे राष्ट्राध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं ट्विट, निष्ठावंत लढवय्या कार्यकर्ता आणि उत्तम लोकप्रतिनिधी गमावल्याचा खरगेंकडून शोक व्यक्त। प्रकृती बरी नसताना वसंत चव्हाण यांनी निवडणूक लढवली, नांदेडला लागलेला गद्दारीचा डाग चव्हाण यांनी पुसायचा होता, वसंत चव्हाण इतक्या आम्हाला सोडून जातील असं वाटलं नव्हतं, संजय राऊत यांच्याकडून भावना व्यक्त। नागपूरमधील ठाकरेगडाच्या 2 युवासेना जिल्हाप्रमुखांवर अपहरणाचा गुन्हा, शशिकांत तिवारी आणि प्रीतम कापसेसह 7 जणांची बंदुकीच्या धाकावर युवकाचं अपहरण केल्याचा आरोप। नागपूर दक्षिण पश्चिम मधून लढण्याबाबत मी एकटा ठरवत नाही, पक्षाचा आदेश असतो, फडणवीसांविरोधात लढतीच्या चर्चेवर अनिल देशमुख यांचं वक्तव्य। विदर्भ दौरा करून राज ठाकरे मुंबईत दाखल, विधानसभेच्या अनुषंगानं राज ठाकरेंकडून जागांसाठी उमेदवारांची चाचपणी।